नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तीन सप्टेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी कोलार बुद्रुक येथे झुंबरलाल कुंकुलो कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून एका मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली शरद गोरक्षनाथ तांबे असे त्यांचे नाव आहे ते कोलार भगवतीपूर येथील निंबे देवकर दातीर वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते करोना प्रसार वाढल्याने जिल्हा परिषदेनेही दक्षतेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत तीस सप्टेंबरपर्यंत केवळ पन्नास टक्के कर्मचारी उपस्थितीबाबतचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढला आहे करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नगर तालुक्यातील आदर्शगाव बाजार करोना ग्राम सुरक्षा समितीने स्वतःची नियमावली तयार केली आहे या नियमावलीत विविध उपाययोजनांचा समावेश आहे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याविरोधात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे नामदार गडाख तालुक्यातील विविध गावात सांदवन भेटी छोटेखानी कार्यक्रम कोविड सेंटर अशा ठिकाणी भेट देत आहेत यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत यंदा शिक्षक दिनाचा कार्यक्रम होणार नसला तरी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी चौदा तालुक्यातून प्रत्येकी एका शिक्षकाची निवड केली जाणार आहे निवड यादी अंतिम करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली समितीची आज बैठक होत आहे यात नावे अंतिम करून मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहेत करोनाचा सामूहिक प्रसार वेगाने वाढत आहे बुधवारी सहाशे बावीस बाधित आढळून आले तर एकूण बळींचा आकडा तीनशे सहावर पोहोचला जिल्ह्यात तीन हजार दोनशे पंधरा सक्रिय रुग्ण आहेत आतापर्यंत एकोणीस हजार एकशे त्र्याऐंशी जणांनी करोनावर मात केली श्रीरामपूर तालुक्यात एकोणतीस जण करोनाबाधित बाधित आढळून आले तालुक्यातील बाधितांची संख्या आठशे अठरा झाली आहे तर वीस जणांनी करोनावर मात केली दरम्यान संगमनेर तालुक्यात पंचावन्न नगर व तालुक्यात एकशे चार राहाता तालुक्यात पंच्याहत्तर अकोले तालुक्यात सतरा कोपरगाव तालुक्यात सदुसष्ट राहुरी तालुक्यात पंधरा पारनेर तालुक्यात एकोणावीस कर्जत तालुक्यात सतरा निवासा तालुक्यात चौतीस पाथर्डी तालुक्यात एकतीस श्रीगोंदा तालुक्यात सात तर शेवगाव व जामखेड तालुक्यात प्रत्येकी एक बाधित आढळला अशी माहिती प्रशासनाने दिली आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार